मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईमध्ये येण्याचा मार्ग जाहीर केलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार आहेत आणि या आंदोलनाच्या दरम्यान अंतरवली ते मुंबई या प्रवासातला मुक्काम कुठे कुठे असेल या संदर्भातली माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. आपण आंतरवालीहून सुरुवात करणार आहे 9 वाजता. आपला 9 वाजता निघणार. आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूर इथे या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार. दुसरा दिवस 21 जानेवारीला मातुरी ते करंजी आहे. तर 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणाहून निघणार आहेत मातुरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे. तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे. ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करतात. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागापुढं बदलसुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपला आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं. इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा. चौथा मुक्काम रांजणगावतून 8 वाजता निघणार आहेत कोरेगाव भीमाला दुपारी जेवण गावात किंवा थोडं मागापुढं मुक्काम गावकऱ्यांच्या सोयीनुसार. चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे. जेवण आणि मुक्काम तिथंच. पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून 8 वाजता निघणार आहेत. दुपारचं जेवण तळेगाव दाबाडी या ठिकाणी तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच. कारण इकडे 10-10, 20-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं आहे, नसता मागामागं चालणार. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे. 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण आहे. पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील ग्राउंड कुठंही काय. 7वा दिवस 26 जानेवारी 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क. या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.